वाढदिवस म्हटलं की डोळ्यासमोर केक, फुगे आणि पार्टी हे चित्र उभं राहतं. पण दिग्दर्शक अभिनेता केदार शिंदे यांनी हटके अंदाजात त्यांचा वाढदिवस साजरा केला. नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करणारा एक स्पेशल वर्कशॉप घेऊन केदार शिंदेंनी आपला बर्थडे सेलिब्रेट केला. याबद्दल त्यांच्याशी अधिक बातचीत केली आमची रिपोर्टर ऋतुजा सावंत हिनं. पहिले आपल्या नाटकातून आणि सिनेमातून सगळ्यांना हसवणारे एक लाडके दिग्दर्शक म्हणजे केदार शिंदे, त्यांचा आज वाढदिवस आहे. सर, सगळ्यात पहिलं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हा एक स्पेशल वर्कशॉप तुम्ही आज तुमच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला आहे. म्हणजे युजली आपण रिटर्न गिफ्ट म्हणून लोकांना पेन्सिल असं काही काही असतं, पण तुमच्या बर्थडेला तुम्ही हा एक वेगळा रिटर्न गिफ्ट तुमच्या सगळ्या फॅन्सना देता, त्याच्यावर काय सांगाल? मला ही गंमतशीर वाटली आयडिया. काय आहे की आपण एक वर्ष आपली वाढत जातात आणि आयुष्य कमी होत जातं, वर्ष वाढतात आणि आयुष्य कमी होतं. तर या सगळ्या दिवसांमध्ये मी काही खूप शिकलेला माणूस नाही आहे की मला खूप काही येतं असं माझं म्हणणं नाही, पण या अख्ख्या प्रवासामध्ये खूप अनुभव साचत जातात, तर एक कुठे ना कुठेतरी शेअर करण्याची गरज असते. ही सगळी मित्रमंडळी आहेत आणि आज या पद्धतीने मी त्यांना इन्व्हाईट केलं आणि ते सगळे आले. आणि मला असं वाटतं की ना, या वाढदिवसाचं उत्तम एक कारण झालं की मला या लोकांशी संवाद साधता आला. कारण वाढदिवस म्हटल्यानंतर व्हॉट्सअपवरच फक्त मी अर्धा वेळेस थँक्यू असं पाठवत राहिलो असतो, किंवा मग फोनवर सगळ्यांचे विशेष घेतले असते, पण इतक्या लोकांचे लाख मोलाचे आशीर्वाद मिळणं हे पण फार महत्त्वाचं. आणि तुमच्यासाठी अजून एक ॲक्च्युली गुड न्यूज आहे. काल तुमच्या प्रयोगाचा 100वा प्रयोग होता तुमचा नाटकाचा, त्याच्याबद्दल काय सांगा? गेल्या उडतनी 100ही गाठली, आनंद आहे. कारण 7 महिन्यात आम्ही 100 शोज केले आणि काल खूप उत्तम घरगुती सोहळा झाला. राजसाहेब ठाकरे आले होते आणि माझ्या सगळ्या टीमचं त्यांनी खूप तोंड भरून कौतुक केलं. आनंद वाटतो. सिद्धार्थसारखा एक अप्रतिम ऊर्जेचा नट गेल्या उडतमध्ये दिसतो आहे आणि लोक डोक्यावर घेतात नाटक. एक जाता आता की म्हणजे बर्थडेज भरपूर लोक सेलिब्रेट करतात, आणि तुमचा एखादा असा लक्षात राहिलेला तुमच्या वाढदिवसाचा किस्सा तुम्हाला प्रेक्षकांना सांगायला आवडेल? माझ्या आईलाच माझा वाढदिवस आठवेनं आणि तिने मला फोनच केला नव्हता, तो मला चांगला आठवतो आहे. कारण माझी आईपासून मी दुसरीकडे जातो, म्हणजे मी आजी आजोबांकडे वाढलो, त्यामुळे आई वेगळी राहते आणि मी दुसरीकडे राहतो. आत्ता तर लग्नानंतर आणखीन वेगळीकडे राहतो, पण एक वर्ष असं होतं की आईने मला रात्रीपर्यंत फोनच केला नव्हता आणि रात्री मी तिला फोन करून आठवण करून दिली, आई आज माझा वाढदिवस. आणि ती, अरे मी विसरले, तर म्हटलं आता ह्याच्यापेक्षा मोठा विनोद नाही असू शकत. व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश हेळगावकर, सर तुझ्या सावंत, महाराष्ट्रवर.